वर्ध्यात महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे रिक्त पद भरण्यात यावे यासह इतर मागणीला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत, त्यामुळे शासकीय कामकाजावर मोठा परिणाम झालाय. वर्धा जिल्ह्यातून सर्वच आठही तालुक्यातून सर्व कर्मचारी यामध्ये समाविष्ट आहेत. मुख्य मागणी खरं तर रिक्त पद भरले गेली पाहिजे. वर्धा जिल्ह्यामध्ये जवळपास महसूल सहाय्याच्या 30 जवळपास रिक्त पदे आहेत आणि त्याचा ताण हा इतर कर्मचाऱ्यांवर येतात. तसेच आता तुमच्या माहितीसाठी मागे जवळपास 22-24 लोकांचे प्रमोशन झाले, त्यामुळे एकेचे पदं हे रिक्त झाले आहेत. त्याचाही ताण कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर येतात आता सद्यस्थितीवर. ती आमची मुख्य मागणी आहे, जागा भरल्या गेल्या पाहिजे. दुसरं असे कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा जो ग्रेड पे आहे, त्यांचा आता महसूल सहाय्यक म्हणून आपण त्यांना नाव दिलेलं आहे गव्हर्नमेंटनी, तर त्याचा जो हे आहे ग्रेड पे, त्यामध्ये अजून काही वाढ झालेली नाही आहे, एक मेन आहे. त्यानंतर जे धांगर समितीच्या अहवालानुसार आकृती बंद जो आहे हा एक अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण की काम वाढत दिवसेंदिवस काम वाढत आहे, शासनाचा प्रत्येक विषय व्याप वाढत आहे, पण त्या मानाने पदं वाढत नाही आहे. त्यासोबतच काय होत आहे की जे गव्हर्नमेंट आता नवीन नवीन योजना आणते, जसं लाडकी लेख आणलेली आहे लाडकी बहीण, त्याचंही आमचा कर्मचारी वर्ग त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. दिवसेंदिवस काय होत आहे की हा ताण पडतो आहे. जसं संजय गांधी योजना आपल्याकडे लागू केली, पण त्या मनानं त्या तुलनेमध्ये पदांची निर्मिती करण्यात आलेली नाही आहे. तो एक आमची मोठी खंत आहे.